आता बातमी सगळ्यांचीच चिंता वाढवणारी आहे, कारण राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढलेला आहे. पंढरपूर नंतर आता पुण्यातही झिका व्हायरसनं शिरकाव केलेला आहे. रवड्यामध्ये झिका व्हायरसचे 4 नवे रुग्ण आढळून आले आणि त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. दरम्यान झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. झिका व्हायरसची लक्षणं नेमकी काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे, सांधेदुखी विषाणूची लक्षणं दिसायला 3 ते 14 दिवसांचा अवधी लागतो. बहुतांश लोकांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत. आठवड्यातून किमान एकदा पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत. झिकापासून कसा बचाव करावा ते आपण बघतोय. पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीनं व्यवस्थित झाकून ठेवावं. घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. घराभोवती छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका. आई भवानीचा गजर म्हणजे झिका.